कामगार एनआरसी कामगार आहे हा गेली 15 वर्ष पासून नडलेला पिडलेला आहे. प्रमुख दोन मागण्या त्याच्या फक्त दोनच मागण्या आहेत की एक घर, त्याचं जे एनआरसी कॉलनीमध्ये जो राहतो ते घर आणि त्याला जी देणी द्यायची आहेत, म्हणजे कंपनी बंद पडल्यापासून नंतर कंपनीने ठरवलं की बाबा त्यांच्या देणींचा काही हिशोब काढला होता की ही देणी त्यांना द्यायची आहेत कामगारांना कंपनी बंद पडल्यानंतर, ती देणी अजून दिली नाही. त्याच्यामुळे काही संघटना त्यांच्या युनियन ह्या कोर्टामध्ये गेल्या, ते मॅटर एनसीएलटीमध्ये चालू आहे. परंतु तरी पण माझा एक प्रामाणिक प्रयत्न राहील की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी अदानी ग्रुपबरोबर चर्चा करून एक मध्यस्थी मार्ग काढला आणि एक देणी ठरवली की बाबा प्रत्येक कामगाराला एक एक्स वाय झेड अमाऊंट देऊन त्या कामगाराचं पुनर्स्थापित करूया त्याला, असं ठरलं तर ते होऊ शकतं, ते होण्याचे चान्सेस आहेत. परंतु त्याच्यासाठी सर्व युनियन, सर्व कामगार हे एकत्र येणं गरजेचं आहे. दुसरा विषय राहिला त्यांचा घरांचा, घरांचा महापालिकेने नोटीस देताना त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे, त्यांना जी नोटीस दिलेली आहे एनआरसी व्यवस्थापनाला, की ती तुमची जबाबदारी आहे, तुम्ही ते घरं दुरुस्त केली पाहिजेत, राहण्यायोग्य केली पाहिजेत, अन्यथा ती खाली करावी. आता खाली करावी म्हणजे तिथला कामगार कुठे जाणार? आज एक दोन लोकांचा प्रश्न नाही, हजारो कामगार तिथे अजून पण राहतात. मग ते जर तुम्ही घरं खाली करण्यासाठी धोकादायक आहेत म्हणून नोटीस पाठवता, तर तुमचा याच्यामध्येच एक क्लॉज आहे की त्या मूळ मालकाने त्या ज्या बिल्डिंग्स आहेत त्या रिपेअर कराव्या आणि राहण्यायोग्य कराव्या, नाहीतर त्याच्यावरती कडक कारवाई करण्यात येईल, असं एक त्यांनीच क्लॉज टाकलेला आहे. त्या हिशोबाने येत्या काही दिवसामध्ये आयुक्त मॅडमच्या दालनामध्ये बैठक लावून त्यांच्या घरांचा जो प्रश्न आहे तोसुद्धा निकाली काढण्याचा प्रयत्न करूया. नाही झालंच तर 26 तारखेपासून महाराष्ट्र राज्याचं अधिवेशन चालू होतं, अधिवेशनामध्ये हा मुद्दा पुन्हा घेण्यात येईल आणि ह्या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल.